वाई तालुक्यातील काळमाड येथील धोम डावा कालव्यावरील पूल हा धोकादायक बनला असून नव्याने बांधकाम करण्यात यावं यासाठी युवा कार्यकर्ते राजेश पिसाळ यांनी मागणी केलेली आहे. वाई तालुक्यातील काळंगवाडी ग्रामपंचायत हद्दीतील भुईन शिवतर रस्त्यावरील दोन डावा कालव्यावरील असणारा पूल हा धोकादायक झाला असून पुलाच्या खालील भागाचे सिमेंट हे काही भाग खाली पडल्याचे दिसत आहे. या पुलाच्या सततच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे हा पूल कमकुवत होत चाललेला दिसत असून तो कधीही पडू शकतो. तसेच या पुला शेजारी असणारे धोकादायक वळण यामुळे कित्येक वेळा या ठिकाणी लहान मोठे अपघातही होत असतात. तरी धोम पाटबंधारे विभाग वाई सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा व लोकप्रतिनिधी यांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन काळंगवाडी येथील धोम डावा कालव्यावरील असणारा पूल नव्याने बांधण्यात यावा तसेच पुलाजवळच असलेले धोकादायक वळण या जवळील अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी काळंगवाडीचे सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते श्री राजेश पिसाळ तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास मोरे हे धोम पाटबंधारे विभाग वाई यांना निवेदन देणार असल्याचे सातारा न्यूजवर बोलताना आपली प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. यावेळी कालिदास काळंगे सागर मोरे सतीश शिंदे जयवंत काळंगे तेजस मोरे स्वप्नील कदम हे या ठिकाणी उपस्थित होते. मी बाळा सदाशिव मोरे काळंगवाडी संतामुक्ती अध्यक्ष. हा कॅनलचा पूल ज्या टायमाला कॅनलचं खोदकाम झालं तेव्हापासून हा पूल तसाच आहे म्हणजे बांधलेला आहे. त्याला आता 1970 साली पूल बांधला, 71 साली. तर तेव्हापासून ह्या पुलाचं कामकाज कोणी परत केलेलं नाही. हा पूल आता जीर्ण पद्धती झालेला आहे. इथं कॉर्नर असल्यामुळे धोक्याची दोन वाहनं बसत नाहीत. ह्या पुलाचं रुंदीकरण आणि नवीन पूल कॅनल डिपार्टमेंटनं बांधून आम्हाला सहकार्य करावे एवढीच मी सांगतो. माझं नाव जयवंत ज्ञानदेव काळंगे, मुक्काम काळंगवाडी फोर्ट जाम तालुका जिल्हा सातारा. मी पाटबारी खात्याला विनंती करतो की 1975 ते 76 टायमाला कॅनलचे काम झाल्यामुळे तेव्हा हा कॅनलचा पूल बांधलेला आहे. तेव्हापासून त्या कॅनलची आत्तापर्यंत काही डागजुगी झाली नाही. 3-4 वेळा अपघातही मोठे झालेले आहेत. तरी माझे घर कॅनलपासून 500 मीटरवर आहे. मी रात्री कित्येक वेळा हा प्रसंगाला इथे येऊन लोकांना मदत केलेली आहे. तरी आणि माझी जमीनसुद्धा कॅनलमध्ये गेलेली आहे. तरी शासनाने या कॅनलचे रुंदीकरण करून आम्हाला सहकार्य करावी ही माझी नम्र विनंती. मी राजेश पिसाळ, मोजे काळंगवाडी, तालुका जिल्हा सातारा. हा जो समोरचा जो पूल आहे पाटबंधारेचा धूम डावा कालवा हा जवळजवळ नाही म्हटलं तरी 50 वर्षे झाले कन्स्ट्रक्शनला. आता हा जीर्ण अवस्थेत आहे आणि तो नवीन व्हावा ही आमची या ग्रामस्थांची अपेक्षा आहे. कारण या मालगाव शिवतर भुईंज रोड या बाजूने मोठ्या प्रमाणात इकडे वाहतुकीची वर्दळ होते, जड वाहने इकडून जातात आणि हा पूल रुंदीकरण पण व्हावा आणि नवीन पण बांधून व्हावा ही आमची सर्वांची अपेक्षा आहे. तरी या संदर्भात लोकप्रतिनिधी व पाटबंधारे विभागाने इकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. माझं नाव यशवंत नांदिवसा, राहणार गोवेदिगार, ज्येष्ठ नागरिक. माझं वय वर्ष 75. तर भुईंज शिवता जो रोड आहे तो फार जुना झालेला आहे आणि त्यासाठी डागडुजी सध्या केलेली आहे. पण त्याचे चांगल्या प्रकारे वाचण्यासाठी रस्ता पुन्हा चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे काळेवाडीचा जो पूल आहे तो 1976 साली बांधलेला आहे पाटबंधारे खात्याकडून, तोसुद्धा पूल कमकुवत झाला आहे. तर त्याचंसुद्धा पुनर्जीवन होणं अत्यंत गरजेचं आहे. तर या दृष्टीने विचार होऊन त्याच्या आमच्या जे मागण्या आहेत त्या मागण्या मान्य व्हाव्यात अशी आपल्या सर्वांना विनंती आहे.